म्हटले बघा, द बँक ऑफर्स 12 पी सी पी ए रेट ऑफ इंटरेस्ट. रेट दिला आहे आपल्याला 12, ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स आफ्टर हाऊ मच टाईम पिरियड, किती वेळानंतर अमाऊंट केप्ट इन अ बँक विल बिकम डबल ॲट सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे बँकेत ठेवलेली अमाऊंट डबल कधी होईल हे विचारलं. तर आपण जिथे अमाऊंट दिलेली नसते किंवा प्रिन्सिपल दिलेला नसतो तिथे आपण प्रिन्सिपल हा 100 पकडतो. बँकेत ठेवलेली रक्कम डबल होण्यासाठी इंटरेस्ट किती झाला पाहिजे? इंटरेस्टसुद्धा 100 रुपीज झाला पाहिजे. म्हणजे हे 100 आणि हे 100, तुम्ही बँकेत रुपये 100 ठेवले तर त्याचे 200 होण्यासाठी इंटरेस्टसुद्धा काय झाला पाहिजे? 100 झाला पाहिजे. तर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, फक्त आपल्याला टाईम पिरियड काढायचा आहे. बघा, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू, सो सिम्पल इंटरेस्ट इज 100, प्रिन्सिपल ऑल्सो 100, रेट 12 आहे आणि इयर्स माहिती नाहीत आपल्याला, काढायचं आहेत अपॉन 100. 100 वन्स आर 100, ठीक आहे. हे 12 मल्टीप्लाय बाय एन, सो 100 इज इक्वल टू 12 मल्टीप्लाय बाय एन. सो एन इथे मल्टीप्लाय आहे 12, इथे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो 100 अपॉन 12 इज इक्वल टू एन. ॲन्सर्समध्ये बघा, 12 ने 100 टोटली डिवाइड करता येत नाही, त्यामुळे हे ॲन्सर येणार नाही. हे आणि हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये ॲन्सर आहे, सो आपल्याला याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. एन इज इक्वल टू 12 8s are 96. 100 96 गेले, 4 राहिले. इथे 4 upon 12 असा देखील ऑप्शन नाही आहे, सो याला पुन्हा आपल्याला मिनिमाइज करावं लागेल. 4 1s are 4, 4 3s are 12. सो एन इज इक्वल टू 8 into 1 upon 3 years. थँक्यू.